आज बनवणार आहोत बाजरीच्या कारुड्या. ह्या आपल्याला तळून खाता येतात, तशाच कच्च्या सुद्धा कांदा आणि शेंगदाण्यासोबत खाता येतात. तर प्रथम ही पहा बाजरी. तर बाजरी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. धुण्याची सुद्धा पद्धत पहा. त्यात असणारा हलका कचरा हा पाण्यावर तरंगतो. तर अशा प्रकारे आपल्याला हलका कचरा एका चाळणीमध्ये काढायचा आहे. व्यवस्थित पाहून घ्या. हे पाणी नेतळून झाल्यानंतर यासोबत हलका कचरा सुद्धा चाळणीमध्ये गेलेला आहे. आणि परत या पातेल्यामध्ये पाणी घेऊन यातून बाजरी अद्दर काढायची आहे. म्हणजे जे काही खडे असतील किंवा जड कचरा असेल तो पातेल्याच्या बुडाला बसेल. तर अशा प्रकारे बाजरी स्वच्छपणे धुवून घ्यायची आहे. आणि ही स्वच्छ धुवून घेतलेली बाजरी उन्हामध्ये वाळायला घालायची आहे. ही बाजरी पहा उन्हामध्ये वाळून घेतल्यानंतर ह्याला भरडून आणायचे आहे. म्हणजे मोठे मोठे पीठ काढून आणायचे आहे अशा प्रकारे. आणि याला आता 2 कप पाणी टाकून थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे. पूर्ण ओलसरपणे आपल्याला हे पीठ पाहिजे आहे. आता लसूण, जिरे आणि कोथिंबीर याची एक पेस्ट मिक्सरमधून काढून घ्यायची आहे, जी आपल्याला अन्नात वापरायची आहे. तर अद्दर ठेवण्यासाठी खारुड्याचं 4 चमचे तेल टाकून त्यात मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये आता पुढचे जिन्नस टाकायचे आहेत. हळद 1 चमचा, तिखट 4 ते 6 चमचे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. मीठ 3 चमचे किंवा तुमच्या टेस्टनुसार टाकू शकता. त्यानंतर जवळपास 5 लिटर पाणी या पातेल्यामध्ये टाकले आहे. आता हे बाजरीचे ओले करून ठेवलेले पीठ किंवा भरड जे आहे व्यवस्थित मिक्स करून घ्या. कारण जे आदन आपण आता गॅसवर ठेवलेले आहे उकळण्यासाठी, त्यामध्ये हे टाकून हटायचे आहे. त्याला उकळी आल्यानंतर आपण मिक्सरमध्ये बनवून ठेवलेली पेस्ट आपण यामध्ये टाकली आहे. त्यानंतर ढवळून एक उकळी याला आल्यानंतर आता आपण ओले झालेले बाजरीचे पीठ थोडे थोडे करून त्यात टाकायचे आहे. आणि रवीने सतत ढवळत राहायचे आहे. कारण तुमचा हात थांबला तर या पिठाच्या गाठी होऊ शकतात. त्यामुळे हे पीठ सतत ढवळत राहायचे आहे. आपल्याकडे 2.5 किलो बाजरीचे पीठ होते. 5 लिटर पाणी टाकलेले आहे आणि त्यामध्ये आपण हे ढवळून घेतले आहे. हे कंटिन्यू ढवळत राहायचं आहे किंवा हलवत राहायचं आहे, ज्यामुळे हे बुडात चिटकणार नाही. हे चांगले घट्ट होईपर्यंत आपण याला शिजवले आहे. याची कन्सिस्टन्सी पाहून घ्या. तर आता आपण याला झाकून ठेवले आहे. आणि पहा घट्ट चांगलं पीठ खारुड्या घालण्यासाठी आपलं तयार झालं आहे. याच्या आपल्याला खारुड्या घालायच्या आहेत. हा एक पार्ट झाला आहे. आता दुसरा पार्ट अजून शिल्लक आहे. तर आपण आता हे थोडंसं थंड झाल्यानंतर खारुड्या घालण्यासाठी गच्चीवर जायचं आहे. तर गच्चीवर आपण हे एक प्लास्टिक अंथरून ठेवलं आहे आणि थोडेसे तीळ पण धुवून घेतले आहेत. तर ते तीळ या पिठामध्ये मिक्स करून आपल्याला त्याचे छोटे छोटे लंबगोल करून थोडे छोटे छोटे तुकडे
टाकल्यासारखं त्या प्लास्टिकवर टाकायचं आहे. खारुड्या किंवा बाजरीचे सांडगे पण म्हणतो. हात ओला करण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी पण घ्यायचं आहे. पा हे भरपूर कष्टाचं काम आहे. कोणताही पदार्थ बनवताना जेवढे जास्त कष्ट तेवढीच त्याची चव पण एकदम छान मिळते. म्हणजे ते कष्ट केल्याचा आपल्याला ताण नाही जाणवत. तर ह्या सुंदर खारुड्या गच्चीवरती आपण एकटे पण घालू शकतो, मैत्रिणीसोबत किंवा परिवारातील स्त्रियांसोबत पण घालू शकतो. म्हणजे लवकर लवकर होतात आणि हे काम करताना आपण याचा आनंद पण घेऊ शकतो. तर आम्ही हे टेरेसवर घातलेले आहे. तर अशा प्रकारे थोडी 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 जागा करून पूर्ण प्लास्टिक आमचे आता एक खारुड्या घालून भरणार आहे. आपण पाहत आहात हे खारुड्या घालण्यासाठी बराच वेळ लागतो. जसं की बाजरी धुण्यापासून ते शिजवण्यापर्यंत लागतो, तसंच हा खारुड्या घालण्यासाठी पण भरपूर वेळानंतर एक खारुड्या घालून संध्याकाळपर्यंत ह्या चांगल्या वाळलेल्या सुद्धा आहेत. आपण पाहू शकता हे सकाळी आपण घातले होते आणि संध्याकाळी हे वाळलेले आहे, परंतु पूर्ण वाळलेले नाही आहे, थोडे ओले आहे. तरी आपण प्लास्टिकवरून हे अशा प्रकारे गोळा करून घेत आहोत. हे गोळा केल्यानंतर आपण एका परातीत टोपल्यात गोळा करून खाली घेऊन आलो आहोत आणि पूर्ण न वाळल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी परत एकदा वाळायला टाकले आहेत. कारण हे आपल्याला 100% वाळवायचे आहेत, जेणेकरून वर्षभर आपल्याला साठवून त्याचा आनंद घेता येईल. ही खारुड्याची रेसिपी माझ्या आईची आहे. माझ्या आईने आणि तिच्या सुनायेने मदत केल्यामुळे ह्या भरपूर खारुड्या घालून झालेल्या आहेत. तर आपणही बाजरीच्या खारुड्या जरूर बनवा.